प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. कडेगाव पलूस मध्ये चौरंगी सामना रंगण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरा बसतो न बसतो तोपर्यंत सगळे नेते मंडळी येऊ घातलेल्या विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. कडेगाव पलूस हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातोय. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा हा मतदारसंघ. ज्येष्ठ नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांनी बरीच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम हे बिनविरोध आमदार झाले. पतंगराव कदम यांचे पारंपरिक राजकीय विरोधक असलेले पृथ्वीराज देशमुख यांची वर्णी विधान परिषदेवर लागली. त्यामुळे विश्वजित कदम यांच्या विरोधात औंधा आम्ही ठरवलंय म्हणत संग्राम देशमुख यांनी शड्डू ठोकलाय. मागच्या अनेक दिवसापासून तशी संग्राम देशमुख यांची तयारी देखील सुरू आहे. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत शरद लाड यांच्या एंट्रीने तिरंगी, तर वंचित आघाडीने सौता सुभा मांडत आपला उमेदवार दिला तर चौरंगी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजयश्री खेचून आणण्यासाठी सगळेच नेटाने कामाला लागल्याचे दिसते. आमदार विश्वजित कदम यांनी मागच्या काही दिवसापासून संपर्क वाढीवर भर ठेवत भेटीगाठी वाढवल्यात. तसेच पतंगराव कदम यांच्या पक्षात ही पहिली निवडणूक होत असल्याने सहानुभूतीची किनार देखील आहे. तर बाबांच्या आमदारकीने व केंद्रात आलेल्या भाजपच्या बहुमताने भाजपने केलेल्या एका सर्वेत कडेगाव पलूस हा मतदारसंघ निघू शकतो. या वर्गवारीत आल्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते चार्ज झाल्याचे पाहायला मिळते. या ट्विस्ट आणलाय ते मागच्या अनेक वर्षापासून राजकीय महत्वाकांक्षा दाबून ठेवलेल्या शरद लाड यांनी. मागच्या काही दिवसापासून तेही रिंगणात तयारीने उतरल्याचे दिसते. कडेगाव तालुक्यात 3 आमदार, 1 जिल्हा परिषद अध्यक्ष आणि घाटाखाली मागच्या अनेक वर्षापासून आमदारकी देखील नाही हा भौगोलिक विषय सध्या अस्मितेचा होताना दिसतोय. त्यातच वंचितचा फॅक्टर कसा चालतोय यावर देखील बरीचशी राजकीय समीकरणं अवलंबून आहे. बदललेली राजकीय समीकरणं पाहता कोण कुणावर बाजी मारणार आणि कुणाचा फायदा व तोटा कुणाला होणार हे त्या महिन्यातच कळेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mein mai yashaswi zalo, tumhi sudha yashaswi ho. Chitra tumhi sa aamchi. Shivpratap.